सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं जी सभा होतीये, या सभेला उपस्थित असणारे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, वेगवेगळे महायुतीचे घटक पक्ष यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आजीबाजी माझे सहकारी, माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जमलेले सगळे मायमाऊली, माझे बांधव, माझे तरुण सहकारी आणि माझ्या बंधू भगिनींनो, वेळ झालेला आहे मला इथली सभा, कोपरगावची सभा करून मुंबईला मोदी साहेबांच्या सभेला जायचं आहे, त्यामुळं मला घाई आहे, थोडा मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगीच्या मातेच्या चरणी मी सुरुवातीला वंदन करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि अंध क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर निवडणुकीची धामधूम चालू आहे। उद्याच्या 5 वर्षाच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा आहे हा निर्णय महाराष्ट्राला घ्यायचा आहे, नाशिककरांना घ्यायचा आहे, सिन्नरकरांना घ्यायचा आहे। तुमच्या सगळ्यांच्या पुढं जे मशी देणार आहे तिथनं वर्ण 3 नंबरला माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे, त्यांच्या नावाच्या पुढं घड्याळ ही खूण आहे, त्या घड्याळ 3 नंबरला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून माणिकरावांना पुन्हा एकदा प्रचंड मताने तुम्ही विजयी करावं हे आव्हान करण्याच्या करता मी आलो आहे। मित्रांनो, आम्ही कारभार चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे। एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आम्ही काही राजकीय भूमिका घेतल्या, वैयक्तिक स्वार्थाकरत्या घेतल्या नाही, ते आपापल्या भागाला, आपापल्या राज्यातल्या परिसराला न्याय देण्याच्या करता, विकास साधण्याच्या करता केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला येण्याच्या करता आणि ज्या मतदारांनी आमदारांच्यावर जबाबदारी टाकलेली होती त्या जबाबदारीला पात्र ठेवण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचे निर्णय घेतले आणि त्याच्यामुळंच करोडो रुपयाचा योजना आम्ही आपल्या सगळ्यांच्या करता त्या ठिकाणी आणू शकलेलो आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला आवर्जून सांगायचं, मी मागं सिन्नरला आलो होतो त्यावेळेस पाण्याच्या संदर्भातलं कसं काम माणिकरावांच्या दूरच्या दृष्टीतनं इथं निर्माण झालंय, सगळे तलाव कशा पद्धतीनं भरले गेलेत हे देखील आपण सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं। जो जिराई तालुका होता जिथं कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं अशा तालुक्यामध्ये MIDC तर आणलीच आणली, ती वाढवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्याचबरोबर माझ्या कष्टकऱ्यांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या शेतीला पाणी देण्याच्या करता फार महत्त्वाचं काम माणिकरावांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील उपयुक्त ठरणारा दमणगंगा एक दरे गोदावरीसह दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पाला 14 ऑक्टोबर 2024 मान्यता दिली। हे दोन्ही नदी जोड प्रकल्प 15,710 कोटी रुपयांचे। या निर्णयामुळं माझ्या नाशिक जिल्ह्याला तर फायदा झालाच, परंतु सिन्नर तालुक्याच्या कपाळावरचा अवर्षण प्रवणग्रस्ताचा कलंक त्या ठिकाणी पुसला जाणार आहे। आपल्याला या योजना करायच्या, त्या योजना आपल्याला केंद्राचा निधी लागणार आहे, त्याकरता स्वतः मोदी साहेबांनी पुण्यामध्ये सांगितलं, महाराष्ट्रात सांगतायत, इतर सभात सांगतायत, अमित शाह सांगतायत, आत्तापर्यंत मोदी साहेबांनी आपल्याला 10 लाख कोटी रुपये दिलेले, टप्प्याटप्प्यामध्ये दिलेत, आत्ता 1 लाख कोटीची कामं चाललेली आहेत। आज आम्ही ज्या काही कामं करतोय त्या संदर्भामध्ये आपल्याला हा उत्साह 20 तारखेपर्यंत टिकू द्या, उगीच मला चिडायला लावू नका का माझा, त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना केंद्राचा निधी पाहिजे, वर्ल्ड बँकेचा निधी पाहिजे, जायकाचा निधी पाहिजे, आपल्या राज्य सरकारचा निधी पाहिजे, कारण 13,000 दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्यासाठी 13,497 कोटी
24 लाख रुपयाच्या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिलेली आहे आणि या प्रकल्पातनं 160.97 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यातून 33,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ह्या सगळ्या दमणगंगा एकदरे गोदावरी नदी प्रकल्पासाठी 2,213.53 कोटी रुपये प्रस्तावाला देखील आपण मान्यता दिलेली आहे आणि या प्रकल्पामुळं 100 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे आणि 12,998 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. माझ्या मागं माणिकरावांनी कधी काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन झाल्याशिवाय आपल्याला आपल्या सिन्नरचा नाशिकचा राज्याचा सर्वांगीण विकास करता येणार नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवली गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी मला सांगितलं की अजित पवार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांच्या सह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि वसाळीत त्यांचं भव्य स्मारक उभारावं यासाठी माणिकराव साहेबांनी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा त्या बाबतीमध्ये केला. श्रीयुत कोकाटे साहेबांच्या पाठपुराव्यामुळं मंत्रालयामध्ये 28 डिसेंबर 2023 मी बैठक घेतलेली होती आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी या बैठकीत 483 कोटी रुपयाचा आराखडा हा मला सादरीकरण करण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 388 कोटी रुपयांची स्मारक उभारणं आणि दुसऱ्या टप्प्यात विकास कामाच्यासाठी 96 कोटी रुपये देण्याच्या अपेक्षित आपण आहे आणि हे मी माझ्या नियोजन खात्याकडे घेतलेलं आहे. उद्याच्याला आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस पुन्हा निधीची कुठं कमतरता भासू नये ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना असते. मी अनेक वर्ष माणिकरावांना फार जवळनं बघतोय. माणिकरावांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मधल्या काळामध्ये मी थोडासा बारामतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे कुठं उभं राहावं काय विचार करत होतो. त्यांनी सिन्नरला मला बोलवलं तो त्यांच्या मनाचा मोठेपणा तुमचा सगळ्यांचा मोठेपणा होता त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. शेवटी आपल्याला समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत काम करायचं आहे. बाबांनो तुमच्या इथल्या इमारती बघितल्या तुमच्या इथलं बसस्थानक बघितलं कोणतीही गोष्ट करताना त्या लोकप्रतिनिधीला आवड असावी लागती की जीव ओतून काम करायचं मन लावून काम करायचं हे आपलं स्वतःचं घर समजून काम करायचं आणि त्याच्यामुळे इथं मी ज्या ज्या वेळेस येतो त्या त्या वेळेस प्रत्येक इमारत नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल माझी राज्य सरकार असेल कुणाची इमारत माझ्या सिन्नरच्या वैभवामध्ये भर घालणारी आहेच परंतु येणाऱ्यांना पण अभिमान वाटेल तिथं कामाच्या निमित्तानं जातील त्यांना सगळ्या सुविधा मिळतील अशा प्रकारची दूरची दृष्टी आमच्या माणिकरावांची त्या बाबतीमध्ये राहिलेली आहे आणि लोकप्रतिनिधी देखील असाच असला पाहिजे. आज माणिकरावांनी तुमचं एक महत्त्वाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. जे जे सिन्नरकरांच्या करता करता येईल ते करण्याच्या करता रात्रंदिवस ते त्या ठिकाणी कष्ट घेत असतात. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी आणि कळसुबाई शिखर परिसरात लागू नये. स्मारकापासून कळसुबाई शिखरापर्यंत रोपवे कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी मिळून आपल्याला आणायचा आहे. तो आम्ही का आणू शकतो आमची मोदी साहेबांची ओळख आहे अमित शहांची ओळख आहे नितीन गडकरी पियुष गोयल शिवराजसिंह चौहान ह्या सगळ्यांच्या आपल्या चांगल्या ओळखी आहेत. या स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यानंतर त्या परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. सिद्धेश्वर धरण परिसरात सुशोभीकरण आणि वृंदावन बागेच्या धर्तीवर विकास करण्याच्या सूचना देखील आपण दिलेल्या आहेत. या सविस्तर प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवतोय. याला लवकरच मंजुरी मिळेल आणि कामाला सुरुवात होईल याची मला त्या ठिकाणी खात्री आहे. मला आपल्याला सांगायचं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण किंमत मोजली. माझ्या मागासवर्गीय समाजाला संविधान बदललं जाणार आरक्षण काढलं जाणार घटना बदलली जाणार अब की बार 400 पार कशाला यांना 400 पार पाहिजेत 300 मध्ये 350 मध्ये केंद्राचं सरकार येतं असा काहीतरी चुकीचा समज अतिशय पद्धतशीरपणे विरोधकांनी पसरवला ज्याला फेक नेरेटिव्ह म्हणतात आणि त्याच्यात माझी जनता दुर्दैवाने महाराष्ट्रातली बळी पडली. आपण 0.6% कमी आहोत तरी एवढ्या मोठ्या जागा पडल्या. आता ती चूक आपण दुरुस्त केली. आम्ही मोदी साहेबांना अमित शहांना सांगितलं साहेब
याच्यामध्ये तीन चार गोष्टी आहेत. एक, आपकी बार 400 पार केल्यामुळं हे संविधानाचा मुद्दा पुढे आला, तो लोकांना पटला. त्याच्यामध्ये 400 पार केल्यानंतर हिंदू राष्ट्र होईल, त्यामुळे मुस्लिम घाबरले आणि त्यांना सांगितलं आता हिंदू राष्ट्र झाल्यावर तुमचा मताचा तरी अधिकार काढला जाईल, नाहीतर तुम्हाला गोळा केले जाईल आणि पाकिस्तान बांगलादेशला पाठवलं जाईल. काही पण सांगतात, काहीही सांगतात. आणि एवढ्यावरच नाही, कांदा निर्यात बंदी, त्या भारतीयांनी सांगून सांगून दमले आमची भावकी. अरे नाही रे, सुरू करतो रे, सर करतो, कुणी ऐकायला तयार नव्हतं. कांदा निर्यातीमुळं माझ्या नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ह्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली. आम्ही त्यांना सांगितलं आता पहिलं कांदा निर्यात बंदी उठवा, ती उठवली. आता कांद्याचे भाव चांगले आहेत की नाही? आहेत. आज तुमच्या शेतकऱ्यांच्या करता, माझ्या शेतकऱ्याकरता जे जे करता येईल ते ते आम्ही करतोय. केंद्र सरकार पण प्रतिसाद देत आहे. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांना आम्ही लाडकी बहीण योजना आणली, त्याला त्या ठिकाणी आम्हाला टिंगलटावाळी केली. हे कर्जबाजारी झाले, कंगाल झाले, तिजोरी खाली झाली, काही देणार नाही, चुनावी जुमला आहे. परंतु प्रत्येक वेळेस माझ्या लाडक्या बहिणीला एकनाथराव देवेंद्र मी आम्ही रक्षाबंधनाला पण 2 महिन्याचे 3,000 रुपये दिले, सप्टेंबरला 1,500 रुपये दिले आणि दिवाळीचे भाऊबीजेचे ऑक्टोबरलाच, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये दिले. बहिणींनो दिले की नाही? दिले. आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय. याच्यातनं फार काही मोठं होणार नाही. परंतु विरोधक टीका करतात, अरे शाण्यांनो, टीका करणाऱ्यांनो, तुमचं सरकार असताना 1.25 रुपये तरी दिला का रे? आणि आम्ही मात्र 1,500 रुपये देतो तरी तुम्हाला बघवत नाही. अरे त्या खुरपणीला जातात, रोजगार हमीवर जातात, झाडू पोतना करतायत, माझा स्वयंपाक त्या ठिकाणी करतायत, तिथं धुणंभांडी करतायत, हे काम त्या करतायत. त्यांना नाही, त्यांना स्वतःचा काही मन नाही, त्यांना स्वतःला वाटत नाही की माझ्याकरता तरी सिन्नरच्या बाजारात, नाशिकच्या बाजारात, इगतपूरच्या बाजारात, कुठं दिंडोरीच्या बाजारात गेलं तर काही घ्यावं. तिला त्या घ्यावंसं वाटत नाही, तुम्हालाच वाटतं, बाकीच्यांना नाही वाटत, असं कसं चालेल? म्हणून त्यांच्याकरता योजना आणली. माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बांधवांकरता पण आणली. 3-5, 7.5 मीटर लाईट बिल माफ केलेलं आहे. मागचं बिल भरायचं नाही, चालू बिल 0 केलंय, पुढचं बिल भरायचं नाही. पण हे केव्हा होईल? तुम्हाला दुधाच्या करता 28 रुपये दर, त्याच्यामध्ये 7 रुपये अनुदान 3-5, 8-5 केलं. आता 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला 35 रुपये, 28 आणि 7, 35 का? माझा दूध उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे. हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे महायुतीचं आहे, हे आमच्या शेतकऱ्यांचं आहे, मायमाऊलींचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, तरुण तरुणींचं आहे. त्यांच्याकरता देखील स्टायपन 6,000, 8,000, 10,000. 12वी झालेला, डिप्लोमा झालेला, डिग्री झालेला, त्यांनी अनुभव घ्यावा. त्यांना 6 महिन्याच्या अनुभवाला पैसे सरकार देत आहे, 10 लाख विद्यार्थिनींना. बाकीच्या बाबतीतले निर्णय घेतले, पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, सरपंच उपसरपंचचं वाढवलं, कोतवालांचं वाढवलं, आशा वर्करचं वाढवलं, अंगणवाडीवाल्यांचं वाढवलं, माझ्या होमगार्डवाल्यांचं दुप्पट केलं, 500 होतं ते 1,000च्या वर केलं. या पद्धतीनं आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमची लाडकी बहीण योजना चालवायची असेल, एक लखपती मुलगी ही योजना पुढं चालवायची असेल, माझे कायम तुम्हाला पुढं 5 वर्ष 3-5, 7.5 लाईट बिल माफ ती योजना चालवायची असेल, दुधाच्या बद्दलची मदतीची योजना, काही बाबतीमध्ये आजही पिकाला, माझा सोयाबीन आणि कापूसाला जरा भाव कमी आहेत, बागा आम्ही 5,000 रुपये हेक्टरला दिलेले आहेत. माझं शिवराजसिंह चव्हाण साहेबांशी बोलणं झालंय, कृषी मंत्री देशाचे, ते म्हणले अजित थोडं थांब, आचारसंहिता संपू दे, आपण बसू आणि ह्या वर्गाला देखील आपण मदत करू. आम्ही मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांच्या करता करायचा असतो ही शिकवण घेऊन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं इथं आलोय. माझी सिन्नरकरांना विनंती आहे, तुम्ही माणिकरावकडे बघाच, परंतु माणिकराव निवडून आले तर ह्या अजित पवारला ताकद मिळणार आहे. देवळालीला माझी बहीण सरोज निवडून आली तर त्याची ताकद आम्हाला मिळणार आहे. इथं आशुतोष काळे निवडून आला, त्याची ताकद मला मिळणार आहे. हिरामण खोसकर निवडून आला, ती ताकद मला मिळणार आहे. जिथं अरे सगळेच आले पाहिजे, खोसकर काय येतो, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कमळ जिथं असेल तिथं कमळाचा उमेदवार निवडून आला पाहिजे.
ती ताकद देवेंद्राला मिळाली पाहिजे. देवळाली सोडून तिथं त्या महिलेनं फोनच स्विच ऑफ केला. जसं धनराज महालेंनी माघार घेतली आणि दिंडोरीमध्ये एकटा महायुतीचा उमेदवार हा नरहरी झिरवाळे, आत्ता त्याची मोठी सभा घेऊन आलो, त्याच्या आधी दिफारची सभा घेऊन आलो, तिथं चुकून फॉर्म राहिला आहे. मी आज तुम्हाला सांगायला सांगतो, मी तिथंही सभेतून जाऊन सांगणार आहे, सिन्नरकरांनो तुमच्या जिथं ओळखी देवळालीमध्ये असतील तिथं सांगा की ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून सरोज आहिरेंना मी तिथं उमेदवारी दिलेली आहे. तिथं घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. दुसरा उमेदवार महायुतीचा नाही. माझ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की तिथं तुम्ही सगळ्यांनी प्रेरणा, तुलाही सांगतो देवीदासजी, तुम्हालाही सांगतो तिथं विष्णुपंतजी, तुम्हालाही सांगतो ज्यांचे ज्यांचे तरुणांनो तुमचा उत्साह बघितला तुम्हाला सलाम. पण हा उत्साह तिथं तुमच्या काही ओळखी असतील, माझ्या मायमाऊली तुमच्या तिथं काही ओळखी असतील, बांधवांनो, शेतकऱ्यांनो, माझ्या कष्टकऱ्यांनो, तिथं पण आपल्याला सरोजला निवडून आणायचं आहे. मी सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे. मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकर आणि माझं छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य जसं केलं तसं मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये 12.5% जागा आदिवासींना दिल्या. 12.5% 12.5% जागा मागासवर्गीयांना दिल्या. 10% जागा महिलांना दिल्या आणि 10% जागा मुस्लिम समाजाला दिल्या. मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. मला राज्य प्रगतीपथावर द्यायचं आहे. मला मोदी साहेबांचा पुरेपूर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता त्या ठिकाणी त्यांची मदत घ्यायची आहे. आज त्यांनी पण मला सांगितलं परवा पुण्याला, अजित काळजी करू नको, जनता यांनी महायुतीचं सरकार सत्तेवर आणावं, आम्ही जे तुम्हाला लागेल ते देण्याच्या करता केंद्र सरकार कमी पडणार नाही, मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनो काळजी करू नका. काही काही जण वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवतात, गैरसमज निर्माण करतात. आपल्याला कमळ, घड्याळ आणि धनुष्यवाण ह्या सगळ्यांना जायचं आहे. ठीक आहे, आपली विचारधारा वेगळी असेल, पण आपलं ध्येय एक आहे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. आपलं ध्येय एक आहे, माझ्या या बहिणीला कुणी धक्का लावता कामा नये, तिची सुरक्षितता ही आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्याच्यामध्ये माझा तरुण तरुणी हा चुकीच्या मार्गाने जाऊ नये, तो उद्याच्याला शिकला सवरल्यानंतर त्यानं त्याच्या आई वडिलांचं नाव वाढवावं, मोठं करावं, त्यानं जबाबदार नागरिक त्या ठिकाणी व्हावं ही आमची भावना आहे आणि त्याच्यातून आपल्याला कुठेही भेदभाव करायचा नाही. आज खूप काही काम माणिकरावांनी केलं. आम्हाला 5 वर्ष नाही मिळाली, आम्हाला पहिली 2.5 वर्ष मिळाली, त्याच्यात वर्ष तर आमचं करोनात गेलं, लॉकडाऊन बंद, सगळंच कर टॅक्स येत नव्हता आणि नंतर 1 वर्ष आमचं विरोधकात गेलं, हे 1.5 वर्ष आणि पहिलं 1.5 वर्ष. या 3 वर्षात सिद्धार्थला किती निधी दिला? 17,000 कोटी. विचार करा, माझ्या माहितीप्रमाणे बारामतीला देखील एवढा निधी नाही मिळाला. सगळ्यात जास्त निधी 288 मतदारसंघात मी एकनाथरावांनी देवेंद्रजींनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात दिलाय. आम्ही आमचं काम केलंय. आता सिन्नरकरांनो उद्याच्या 20 तारखेला मी सगळ्यात जास्त निधी घेऊन दाखवलाय. आता तुम्ही पहिल्या क्रमांकांनी त्यांना निवडून आणा. आता तुमचे अरे तू निवडून आण रे, मंत्री पण करतो, तू काय समजतोस? अजित पवारचा वाद आहे. अजित पवार जसं बोलतो तसं करतो. मी तुम्हाला सांगतो, मी वाद्याने सांगतो, तुम्ही तुमचं काम करा. माणिकरावांना महत्वाच्या पदावर नाही बसवलं तर मडेल ते ऐकतील. आणि त्याकरता घड्याळ्याच्या चित्राचं शेजारचं बटन इथं दाबा. कोपरगावला दाबायला सांगा, सरोजच्या ठिकाणी देवळालीला दाबायला सांगा. जिथं जिथं असेल तिथं ते दाबा बटन. आणि तिकडं आमचं धनुष्यबाण आणि कमळ ही गोष्ट लक्षात ठेवा. मला आता पुढच्या सभेला जायचं, माफ करा. आता विजयी सभेला येतो आणि तुमचं अभिनंदन करतो.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।